तुम्हाला सांगतो भावानो, नको नको पण मी सांगणार, खूप वळते आपल्याकडे पण काय नमस्कार मित्रांनो, मी अमन डेरे. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचा मनापासून स्वागत आहे. लास्टच्या गेले जे तुम्ही 4 ब्लॉगला प्रेम दाखवलं आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. खूप म्हणजे जे तुम्ही सपोर्ट दाखवता ना भावानो, म्हणजे खूप खूप बरं वाटतं की असं तुम्ही सपोर्ट दाखवताय. खूप मोठी गोष्ट आहे भावानो. तर आजचा आपला शो आहे भावानो ग्रँड रोडला. आपला प्रथमेश करून मित्र आहे, त्याने आम्हाला दोघांना बोलवलं आहे आपला यश. लास्टचे 2 ब्लॉगच्या अगोदर तुम्ही बघितले असेल, इंट्रोड्यूस केलं आपल्या भावाला. इंट्रोड्यूस करण्याची गरज नाही आहे, यश बाबा पवार बोलते. तर आत्ता आम्ही ॲक्च्युली माटून गेलो आहे. ॲक्च्युली आमचं आज वादन होता रुपारेल कॉलेजला रावणदोल दशा पथकचा. तर मी तो ॲक्च्युली ब्लॉग शूट करणार होतो पण केलं नाही मी. थोडे म्हणजे व्हिडिओ वगैरे सर्व काढलेले, पण आम्ही जेव्हा गेलो तिकडे कॉलेजच्या इकडे तर बॅक एंट्रीने आम्ही जेव्हा एंट्री करत होतो तर आम्हाला एंट्री भेटली नाही कारण खूप लेट झालेलं. लेटचा सीन नाही, आमची नावं आहेत, दोघांची पण आहेत. त्याच्यामध्ये माझ्या नावावरती कोणतरी टिक केलं, चुकून झालं असं मान्य आहे. आणि आय डी कार्ड तर माझ्याकडे आहे, माझ्या आय डीवरती माझं नाव आहे, फोटो आहे, ह्याच्याकडे नाही पण ह्याचं नाव होतं. तर ह्याला एंट्री भेटली, मला नाही भेटली. तर हात गेला तर काय माहिती काय झालं, तर बाहेर आला तर बोलतो नाही होत आहे बोलतो. मग बोललो ठीक आहे चल, मग आता एवढा वेळ थांबून काय करतो, त्याला फोन केले सगळे वाजत आहेत तर मोजकीच पोर आहेत म्हणून आत एंट्री नाही आल्या, फोन उचलू शकत नाहीत वाजताना. पण आम्ही निघून आलो बोलू जाळ असेल. तर आम्हाला 2:30 चा म्हणजे 2:30 कॉल आहे, आम्हाला बोलवलं तर आम्हाला ॲक्च्युली इथे पण लेट झालं, इथे पण लेट झालं भावानो, खूप लेट झालं आहे. म्हणजे सकाळपासून आहे ना, जे 10 वाजल्यापासून धावपळ चालू आहे ना भावानो, अजून संपले नाही. तर हा शो संपल्यानंतर आपल्या मोऱ्या बीटचा पण एक शो आहे लालबागला आहे. काल पण एक शो होता पण कालचा मी ब्लॉग शूट केला नाही. आणि आज सकाळचा पण एक शो होता 8 वाजताचा, साई पदयात्रा होती साईबाबांची. तर त्या शोला पण मी गेलो नाही कारण रात्री आपण मी भावानो एक प्रोजेक्टवरती काम करतो आहे, तुम्हाला लवकरच तो प्रोजेक्ट समजणार आहे, थोडा सिगरेट ठेवलं आहे. तर त्याच प्रोजेक्टला मला काहीतरी 3:30 वाजले. अरे बाय बाय काय बाई, हे सर्व हानिकारक आहे भावानो, हे सर्व काही खरंच जाणू का, हे आमची अशीच मस्ती चाललेली असते, हे असं आमचं असंच असतं. तर लेट झालं आहे भावानो, तर भेटू पुढचा प्रवास चालूच. सॉरी आम्हाला माटुंगा स्टेशन बाजूला होता पण बोललो जरा गडबडलो होऊन बोलू जायचं झालं, दादर होऊन फास्ट ट्रेन पकडू ग्रँड रोडला उतरून जवळ पडेल बोललो, परत स्लो ट्रेन पकडा अजून लेट बोलू जरा. पण एक मेन गोष्ट सांगतो तुम्हाला भावानो, आपल्याला लेट होण्याचा मेन कारण आमचे महोदय. ए तू अरे गप भावानो, सीन ऐका, मी 11:30 घरी पोहोचलोय, ह्याला बोललो भाई तू रे दा मला बोलू दे. अरे बापरे, ये तो धोती खोल रहा है. असं बोलायचं हे जाणून घेऊ दे पब्लिकला, जाणून घेऊ दे पब्लिकला. मी तुम्हाला सांगतो भावानो, नको नको पण मी सांगणार. विषय असा आहे भावाचा आपला, जेव्हाही बघू लेट नाही मी बोलतो, जेव्हाही बघू ना भाऊ असतोच लेट, आपला असंच असतो. मी 11:30 घरी पोहोचलोय, पाय आंघोळीवरतून आलाय, बोला चल निघू निघू, नंतरला काय विषय. हा बाई था इस्त्री करतो, हा पण माझ्या कुर्त्याला पण याने इस्त्री केली, थँक्यू भावा त्यासाठी. पण इस्त्रीचा काय फायदा नाही झाला, फायदा झालाच नाही. हे बघताय हे कुर्ता घालून रेडी होता, मी रेडी नव्हतो कुर्ता वगैरे घालून, मी विचार केला तिकडे जाऊन वगैरे रेडी करू पण लय गोलमाल झाला. आम्हाला माहिती आहे वादन जर लवकर असतं ना तर कधी कधी जर 1-2 तास लेट असतं म्हणजे लवकर बोलत असतं, बोलू होऊन जाईल मॅचिंग बोलू. हा पण झालंच नाही त्या कारणाने. तर ठीक आहे काय नाही ते असं चालत राहतं. पण मेन गोष्ट ह्याचा मी सांगतो तुम्हाला, 11:30 घरी गेलो मी, बाय होईल बाय लवकर. 1:30 मी घरातून निघालोय, 11:30 म्हणजे किती तास पाहून बघा. हे आजचं नाही आहे, हे आमचं रोजचं आहे, असं आजचं नाही आमचं रोजचं आहे. ते इसके बोलते ना नस नसे वापरिक तुम आहे. तर भावानू चला आता दादर स्टेशनला पोचलोय मी, तर पुढचा प्रवास चालूच ठेवू, पुढे बघू काय होतं आहे काय नाही. फुल धमाल येणार आहे, आज पण मजा येणार आहे. आज 2-2 शो आहेत आपले, तर बहुतेक ह्याचे 2 ब्लॉक पडतील, 2 ब्लॉक पण नाही 2 पार्ट पडतील या ब्लॉकचे. कारण 2 मी अगर समजा 2 शोचे केले मी तर 1 तासाची व्हिडिओ बनेल, तर त्याला मतलब नाही. तर म्हणून 2 पार्ट बनवतो या ब्लॉकचे मी. तर चला पुढचा प्रवास आपण भावून चालूच ठेवू आणि बघू पुढे.
तर जस्ट पोचलो आता भाऊनं आपण ग्रँड स्टेशनला. तर आपला हर्ष भाऊ आला आहे, आपला ग्रँड टूर म्युझिकल ग्रुपचा ओनर. तर आता तिघं जातोय आपण आणि डायरेक्ट लेट झालं, डायरेक्ट चालू करायचं आहे, डायरेक्ट उतरलं उतरलं डायरेक्ट चालू करायचं आपल्याला. तर चला भाऊ उचलूया. आणि आपले ताशे मास्तर आलेत आणि आपले रोटो मास्तर भाई. तर यायची काम आलंय भारी का भाई, मजा घ्यायचं तर काम आहे. आता काय बोलायचं, मोठी माणसं खूप बोलते आपल्याकडे पण काय बोलू शकत नाही. हो हो, काय रुलिंग करते. तर चालू करू भाऊ, थोड्याच वेळात आपण चालू करू आता. तर डायरेक्ट भेटू भाऊ, डायरेक्ट वाजवताना. तर भाऊनो, आजचा आपला शो इकडे संपलाय. आजचा फुल तुफान जो झालाय, शूट नाही केलं, काय थोडंफार शूट केलं कारण नेमकीच पोर होते. आणि जो तुम्हाला बोललेलो सेकंड पार्ट, तो सेकंड पार्ट करणार नाही. याच ब्लॉगमध्ये दोन्ही कॉल आपण घेऊ, ऍडजस्ट करून टाकू. ऍडजस्ट सब चालतंय. क्या नवीन प्लेअर दाखव? नवी बाय, आमचा जुना प्लेअर आहे आणि आमचा छोटा कलाकार, आमचा छोटा कलाकार बाय वन साइड ताशा वाजवतो, एकदम रावास ताशा वाजवतो आणि सामान करायला पण हात मदत करतो. आणि आपले ओनर हर्ष, पप्पानच वाडी नाही, हर्ष चिकालवाडी टाकला हे मी. हर्ष चिकालवाडी टाकला. आपला कुठे गेला? जगदंबोला कुठे गेला? वडापावला गेला. अरे वा 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 वा. हा कोण तो नाही तो अथर्व आहे, अथर्व आहे. तर भावानू खूप मजा आली. आता पुढचा प्रवास आपण चालूच ठेवू. जश आता भावानू घरी आलोय. तर मी आणि यश आपला आपण घरी आलोय. ग्रँड आपला शो झालाय, संपलाय. तर आता आपण दुसरा शो राहतोय, आपला मोऱ्याचा शो आहे, गणेश गॅलरीमध्ये शो आहे. तर 15-20 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू. बोलायला जमत नाही कारण लय झोप आले, खूप झोप आले. थोडा फ्रेश वगैरे होऊ, जेऊ वगैरे आणि डायरेक्ट रवाना. तर चला भावानू आपण डायरेक्ट स्पॉटला भेटू. तोपर्यंत पहा यस. तर भावानू जस्ट आपला मित्र आला आपल्याला घ्यायला, आपला भाऊ. तर थोड्या वेळात आपण पोचू आणि बघू. झालं आहे लेट, तेच डेलीसारखं. कारण आपल्याकडं
नेहमीप्रमाणे, कारण आपल्याकडे लेट करंट आहे आपला भाऊ, म्हणून असं झालंय. इन छोटे मोठे प्रोग्रामो से कितना कमा लेते हो? सकाळपासून नेट बघत आहे भाऊ, तुला सूचना झालंय. तर चला भावानो, बघू पुढे काय कसा विषय.
लिमिटलेस बोलते आपला जुना ब्लॉग आहे 2018 मध्ये होतो मी. आता माझा सध्या बंद आहे पण चालू आहे थोडंफार. भावांना आपलं माने 99,000 सब्जेक्ट पण ते डेड आहे. डेड झाले पण तुम्ही भावाला सबस्क्राइब. थँक्यू अमन डेरे ब्लॉगला सबस्क्राइब करा भाई. माझे एकदम खास आहे. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. भेटू आपण परत. भेटू पुण्यापर्यंत भेटू तिकडे. तर इथेच आपला आपण आता आपला ब्लॉग एंड करतो भावानो. आजचा फुल तुफान शो झाला. प्रेम बघून पब्लिकचा खूप म्हणजे बरं वाटलं. तर चला भावानो भेटू पुन्हा आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत साईराम. जय महाराष्ट्र. जय हिंद.